आणि यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर होतोय लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार जाहीर झालेला असून हा पुरस्कार वितरण सोहळा एक ऑगस्टला पुण्यामध्ये पार पडेल हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वादाची ठिणगीही पडते काँग्रेस नेत्यांनी मोदींना पुरस्कार देण्याविरोधात आघाडी उघडली आहे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना तसं पत्रही पाठवलं आहे या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सुद्धा निमंत्रण आहे महत्वाची बाब म्हणजे शरद पवार यांना सुद्धा कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात येणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीतल्या पुटीनंतर आणि राजकीय महानाट्यानंतर पहिल्यांदाच हे सगळे नेते एकाच व्यासपीठावरती येऊ शकतात वर्षी जेव्हा टिळक स्मारक संस्थेचे सगळे विश्वस्त एकत्र आले तेव्हा सगळ्यांच्या मनात एकच नाव आलं आपले सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना दोन हजार तेवीसचा चा आणि एक्केचाळीसवा हा लोकमान्य टिळकांचा पुरस्कार हा देण्यात यावा सांगायला आनंद वाटतो की त्यांनी ते निमंत्रण स्वीकारून ते पुरस्कार घ्यायला एक तारखेला स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपल्याला याविषयीची अधिक माहिती देणार आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी मंदार या पुरस्काराची परंपरा काय आहे आणि या वर्षीच्या कसा रंगलाय या वर्षीचा जो पुरस्कार आहे त्याची सुरुवात अशी झाली की ज्या संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात येतो त्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत काँग्रेसचे नेते रोहित टिळक आणि त्यांना पंतप्रधानांना हा पुरस्कार द्यायचा होता त्यांनी संपर्क साधला शरद पवारांशी आणि शरद पवार पंतप्रधानांशी म्हणजे नरेंद्र मोदींशी बोलले हे सगळं होत होतं राज्यामध्ये ही जी काही घडामोड घडली राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते सत्तेमध्ये जाऊन बसले त्याआधी आणि शरद पवारांनी स्वतः ही माहिती पत्रकारांना दिली की हो मी पंतप्रधानांशी बोललो आणि या पुरस्काराची परंपरा या पुरस्काराची महती मी त्यांना पटवून दिली त्यानंतर आणि त्यानंतर पंतप्रधानांनी हा पुरस्कार स्वीकारण्याचं जाहीर केलं मात्र हे शरद पवारांनी सांगितलं आणि त्यानंतर इतक्या काही घडामोडी घडल्या आणि एक विचित्र असं चित्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती उमटलं आणि आता या पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान एक तारखेला येणार आहेतच शरद पवार हे त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणार आहेत आणि सोबतीला असणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशा स्वरूपाची रंग हे जो काही स्टेज आहे किंवा जो डायस आहे त्याची रचना असणार आहे आणि या सगळ्या नाट्याच्या पार्श्वभूमीवरती राजकीय नाट्याच्या हे सगळे नेते आपल्याला या पुरस्काराच्या निमित्ताने एका रांगेत बसल्याचं पाहायला मिळणार आहे तू विचारलं होतंस की या पुरस्काराची परंपरा ऐंशीच्या दशकामध्ये हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली लोकमान्य ट्रस्टतर्फे आणि आत्तापर्यंत देशातील अनेक दिग्गजांना वेगवेगळ्या क्षेत्रातील हा पुरस्कार देण्यात आला आहे राजकीय नावं जर घ्यायची झाली तर इंदिरा गांधी यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला होता अटल बिहारी वाजपेयी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांना देखील हा पुरस्कार देण्यात आलेला होता मात्र हे जे सगळे अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा डॉक्टर मनमोहन सिंग असतील हे जेव्हा त्यांना हा पुरस्कार दिला तेव्हा देशाचे पंतप्रधान नव्हते नरेंद्र मोदी हे असे आहेत की पंतप्रधानपदी असताना त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय आणि त्यामुळे याचं वेगळेपण आहे आणि जसं की आपण सांगतो पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्याचं रोहित टिळक यांनी जाहीर केलं जे काँग्रेसचे नेते आहेत मात्र याला काँग्रेसमधूनच विरोध व्हायला सुरुवात झाली आहे शहराध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिलंय आणि या सगळ्या पुरस्कार वितरणाला विरोध केलाय मंदार धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट